मित्रांनो, व्हीएम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मदरसा दारुल उलूम महमूदियाच्या अंतर्गत मल्टी स्पोर्ट इव्हेंट आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन मौलाना अबुल कलाम आझाद स्कूल गेंडामाळ सातारा येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे. पाहूया ही बातमी. मदरसा दारुल उलूम महमूदियाच्या अंतर्गत मल्टी स्पोर्ट इव्हेंट आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन मौलाना अबुल कलाम आझाद स्कूल गेंडामाळ सातारा येथे करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये सातारा उर्दू हायस्कूल नागठाणे व जामिया हुसेना मदरसा नुराणे येथील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास शफीक शेख, सातारा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग, तसेच राजेंद्र लोंघारे, सेवादल राष्ट्रवादी काँग्रेस, हाजी इब्राहिम सुतार, चेअरमन नागठाणा मदरसा, महम्मद कलाल, सचिव मदरसा महमूदिया सातारा हे उपस्थित होते. स्पर्धेत विविध खेळांचा सहभाग करण्यात आला होता. कबड्डी खेळामध्ये मदरसा महमूदिया या संघाने विजय प्राप्त केला, तर सातारा उर्दू हायस्कूल नागठाण्याने उपविजेतेपद मिळवले. खो खोच्या खेळामध्ये अंतिम सामना मदरसा महमूदियाच्या विद्यार्थ्यांनी जिंकला व जामिया हुसेन नुराने साताराने उपविजेतेपद मिळवले. स्पर्धेमध्ये हॉलीबॉल, लंगडी, रस्सी खेच, लांब उडी, रनिंग इत्यादी खेळांचा समावेश करण्यात आला होता. मदरसा शाळेचे मुख्याध्यापक रियाज अष्टेकर, मौलाना तोहीद साहब यांनी अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रमाची मांडणी केली होती. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेतील संस्था सचिव महम्मद कलाल, असलमभाई सुतार, मौलाना जमीर आणि शाळेतील शिक्षक मदरसातील शिक्षकांनी खूप परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वीरित्याने पार पडली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी विद्यार्थ्यांना शालेय क्रीडा स्पर्धेविषयी मार्गदर्शन केले. तुम्हा सगळ्यांना बक्षीस देण्यासाठी खरं तर मी या कार्यक्रमाला यावं असं सगळ्याच मान्यवरांची इच्छा होती आणि मला वाटतंय 26 जानेवारीला मला याचा आग्रह केलेला, परंतु 26 कार्यक्रम सुद्धा आमच्या स्टेडियममध्ये आपल्या असल्याने जबाबदारी असल्यामुळे मी त्यावेळी सांगितलं की शक्य होणार नाही. सरांनी मात्र पाठपुरावा सोडला नाही. आज सुद्धा 3 कार्यक्रम होता, कामामध्ये व्यस्त होतो, तरी सर म्हणले की नाही तुम्ही यायचं आहे, 10 तरी तुम्ही यायला पाहिजे. आणि खरंच की आपुलकी हे प्रेम पाहून या ठिकाणी मी आलो. माझ्या समवेत या ठिकाणी आपल्या सर्व ट्रस्टचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, सहकारी शिक्षक हे सगळे तुमचं कौतुक करायला बसलेले. आनंद वाटला, 3 शाळा एकत्र येऊन हा कार्यक्रम या ठिकाणी वार्षिक क्रीडा स्पर्धेचा घेतला. मित्रांनो, खरं सांगू का, अशा स्पर्धा एकत्र झाल्या पाहिजे. मी सुद्धा तुमच्या शाळा बरी मोठे त्या संख्या, मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेमध्ये फार कमी संख्या होती. आणि सुरुवातीला मी स्पर्धेला जायचो आणि मला ते काही गायडन्स मिळायचं नाही. बऱ्याच वेळा असं व्हायचं की आमचे 2 गट शाळेतून जायचे, कबड्डीचे संघ जायचे, रिलेचे जायचे, आणि चांगल्या संघामध्ये संधी मिळायची नाही. आणि एक वेळ असं झालं की चांगला संघ एक सरांनी निवडलेला होता आणि दुसरा एक संघ पॅरल दुसरा एक निवडलेला होता. जिल्हा परिषद शाळा भागशाळा होती आमची, भागशाळा तुमच्या लक्ष देणार नाही, 2 शाळा असतात गावामध्ये. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही आमच्या मुख्य शाळेला हरवून आम्ही 1 क्रमांक काढला. आणि मग सर आमचे म्हणले की अरे ही मुलं तर चांगली आणि ही आपण कुठेतरी निवड करताना चुकतोय. आणि मग हे माझं सुरुवात. आणि त्याच्यानंतर मग 10th छोट्या मोठ्या स्पर्धा खेळून मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये काही सुविधा नसताना मी मुद्दाम का सांगतोय, कारण यातून तुम्हाला प्रेरणा घेण्यासाठी.
ग्रामीण भागात असतात, आपल्या सगळ्या छोट्या मोठ्या शाळेमध्ये असतात, ही मुलं आपल्याला शोधायला पाहिजे. ही जी चांगली मुलं आहेत, खरंच त्यांना प्रॅक्टिस करायची आहे. काही फी भरू शकत नाही, कारण बऱ्याच ठिकाणी अगदी संकुलामध्ये सुद्धा एंट्री फी असते. आमच्याकडे बॅडमिंटन खेळायला गेला तिकडे फी, तिकडे स्विमिंगला गेला फी. चांगली मुलं असतील, त्या तिन्ही शाळेची मुलं असू द्या, चांगल्या मुलांना जर आमच्या संकुलमध्ये जर प्रवेश पाहिजे असेल तर संबंधित मुख्याध्यापकांनी पत्र मला द्या, त्या मुलांना विनामूल्य सराव करण्याची सुविधा देतो. काय कुठे सुविधा पाहिजे या मुलांना, तुम्हाला माहिती आहे का, 10वी 12वीला शासन ग्रेस देऊन देते, कारण तुम्ही प्रॅक्टिसला गेल्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणून त्या मुलांना 10वी आणि 12वीच्या परीक्षेला ग्रेस गुण मिळतात. नंतर स्टेटला आणि म्हणजे राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळलेल्या मुलांना 5% आरक्षणमध्ये नोकऱ्या मिळतात. आणि माझा संदेश नेहमी असेल, समजा खेळातून तुम्हाला यश नाही आलं तर आपलं नुकसान काही होत नाही, आपलं नुकसान काही होत नाही. मित्रांनो, आपलं शरीर चांगलं होतं आणि व्यायामामुळे आपलं जे लाईफ आहे ते लाईफ वाढण्यासाठी फक्त आणि फक्त व्यायामामुळेच आपलं जीवन जास्त वेळ आपण जगू शकतो, त्याच्यावरती माझा विश्वास आहे. आणि म्हणून मित्रांनो, काही खराब हे होणार नाही, सगळ्यांनी व्यायाम करायला पाहिजे आणि चांगल्या मुलांनी खेळायला पाहिजे. ग्राउंडला जर कंपाऊंड घालायचं असेल तर 7 लाख रुपये देतो. मैदानावरती काय पिण्याच्या पाण्याची सोय करायची असेल, मुलांना पिण्यासाठी टाकी बांधायची असेल वगैरे काही, तर 7 लाख रुपयाची योजना. त्यानंतर टॉयलेट बाथरूम म्हणजे मुलांना गरज असते म्हणून टॉयलेट बाथरूम बांधण्यासाठी 7 लाख रुपये देतो. व्यायामशाळेची इमारत बांधायला 7 लाख रुपये देतो. व्यायामशाळेचा साहित्य घ्यायला 7 लाख रुपये मिळतात. खेळाचं साहित्य फुटबॉल हॉलीबॉल वगैरे हे जे बाकी साहित्य आहे ते घेण्यासाठी संस्थेला 3 लाख रुपयाची योजना आहे. अशा वेगवेगळ्या योजना आहेत आणि त्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल. मला असं वाटतं की मुख्याध्यापकांनी त्याकडे लक्ष देऊन वेळोवेळी आमच्याशी संपर्क साधून असे प्रस्ताव करावेत. माझ्याकडे आलेले प्रस्ताव आता अल्पसंख्याक शाळा म्हणून मी माझ्याकडे कधीच पेंडिंग ठेवले आले. तर काही मुलांना स्पोर्ट्समध्ये गायडन्स पाहिजे असेल, अमुक हा मुलगा असा आहे, बऱ्याच वेळा काय असते की कोणत्या मुलांनी कोणता खेळ खेळावा हे कोच सांगू शकतो. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की हा कबड्डी चांगला खेळ, हा खो खो चांगला खेळ, तर तसं नाही मित्रांनो. याच्या पाठीमागे सायन्स आहे आणि त्या सायन्सच्या आधारावरतीच तुम्ही जर खेळ निवडले आणि त्यामध्ये मेहनत केली तर त्या खेळामधून तुम्ही प्रावीण्य चांगल्या पद्धतीने मिळवू शकता. आणि त्यामुळे आमच्या कार्यालयाकडे सुद्धा काही खेळायचे कोच आहेत, तर आपापल्या वेगवेगळ्या शाळेमध्ये कधीतरी त्यांना बोलवा, ते तुम्हाला त्या मुलांना गायडन्स करतील आणि त्याच्यातून त्या मुलांनी प्रेरणा घेऊन प्रॅक्टिस करून मुलं पुढे चांगले खेळतील. तुम्ही जिद्द काय तर असेल तर सगळं काही आहे, अडचण काहीच नाही. प्रत्येकाला असं वाटतं की अवघड काय तर अवघड काही नाही, जिद्द चिकाटी असेल आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर सराव केला तर कधीच मागे राहत नाही, तुम्ही नक्की यश मिळवाल. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो मित्रांनो. या ठिकाणी मला बोलावून संस्थेच्या सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आहेत, सर्वांनी या ठिकाणी मला बोलावून सन्मानित केलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. थँक्यू.